अजून नाही का तू बापरे बापरे किती लवकर सांगून गेलो अजून काहीच काम नाही केलं मामा तिसरा टाईम किती वेळ झाला तिसरा टाइम कस काय तिसरा टाइमच करीत किटल्या विटल्या दोन टाक मग सांगतो सांगतो ना आणलाय ना काय होतं ते आणायला काय सांगितलं होतं बाकवडी हा मग आणलंय ते तिड्यावर घेऊन बर दे काय माहित आहे का बरेल नाही आता बी तरी बी काय शेण भरून टाकायचं तसं टोले काम करीत नाही काय नाही मग आणलंय जर चांगल्या दोन काढ साबण लावून मग खाऊ दे खाऊ देतो ना आधी दोन तर काढ काडीच्या टिक्की मी ठेवली चांगल्या दुही सांग ते दूध नाचत आहे नाही धुल्यावर ते काय करताय तिथं काय माहिती काय चाललंय त्यांच्या कशी आपला तुटलंय काय ना दादा काय कधी असं बोल ना काय होत ते चुका ठोकीत आहे का नट ठोकीत आहे का चुका होत्या थोड्या नट ठोकल्या तर चपला घालता कस एवढं तुटणार का एवढा नट चपल्याला ठोकले दोन नट लागेल ते काय होतंय त्याच्यामुळे पट तुटून जाते तुटलं म्हणजे एवढा नट चांगला पाहिजे बरोबर आहे तू जाय नाव जाईन किटले दूध टाकलं आता कामच करीत नाही मग तुला फिरायला न्यायचं मग पटकन आवरपू काम पण चुका घ्यायच्या काय चाललंय काय कळाना मालभर केलं काय दोन तर फक्त मारले का बर बर चांगलं चप्लाय काय काय आता बस धुल्या का कुठल्या अरे एवढं सोपं आहे जाक नाही उघडायचं घरी जाक नाही उघडत येत नाही तर कसं धुणार आहे मी घरी नसल्यावर आणि तसंच करायचं राहते काय काय करावं आणि चांगलं धुऊन काढ वासने आला पाहिजे काय चाललं काही नाही आता दूध घातलं आलोय आता थोडं फिरायला जायचं ते दुपारून मग चालले ठिकाणी फिरायला मी आता आलो मातार मातेला दवाखान्यातून घेऊन दवाखान्यात नेल तर दोघे आजारी झाले काय झाले काय मध्ये दम उठला माता मध्ये पाय दुख राहिला नेले गाडी मध्ये आणले दवाखान्यातून आणि त्याला गोळ्या औषध दिले सगळे दिले एकवीस रुपये झाले उदर ठेवलंय उदर कसं काय राहिलं नाही डॉक्टर आहे ना उगे उगे काय काय बस बस काही नाही बस नाही नाही आधी द्या आता आधी येतो ना आता ती गाडी तिकडे पाठीला काय आणलं तुमच्या मग आणले पोंगे आणले मी काय म्हणतो गाडीच्या पाठीमाग ती जागा नाही पुढे रस्ता नाही गाडी यायला तिकडे पाठीमाग गाडी लावली आपली तिथे तिकीट ठुले मी बरं आणतील ना बर एवढी भूक लागली की तुला वय म्हणजे तू माझ्याकडून ना गोड बोलून काम करून घेतो काम करून केले शेण तसंच पडले भरायचं या किटल्या दोला सांगितल्या त्या तशाच ना आणले आणले मग नाही आणि तू अरे आणले आणि परत थोड्या वेळा फिरायला जायचं आहे आपलं तेव्हा आणणार चालले मी का बरं तू ना तू आता माझ्याकडून कोणतं बी काम करून घे मी तुझ्या कोणतंच काम करणार नाही पाय आता आता झालं काय करावं सांगा तिला एक ड्रेस घ्या काय बाकर वाड्या खाती हाय का नाही ड्रेसच घेतील तुला आवर कसा ड्रेस घेतो सांग मला काहीच नाही लागत मी कट्टी म्हणजे नको म्हणती ते, ते बाची आता काय करायचं तिचं कामच लय आता काय सांगा मला इतका वायचा दिलाय तिला पण आता काय मालक का कमी दिलाय पगार झाला का पगार झालाय पण नाही थोडा झाला काही बाराशे रुपये भेटले काय बर काही ते दुधाला फेटे नाही लागत काहीच नाही बाव पडत नाही आपल्या दुधाला ते दूध त्याला वीस पंचवीस लिटर जाते हे पण मग भाऊ त्याला काही सत्तर रुपये भाऊ अरे बापरे मग लोकायला बत्तीस रुपये पडत ना आपल्याला सतराशे सा रुपये ते म्हणजे गाय काल तुला मग काऊन टाकायच्या ना कमी आहे ना ते दूध त्यांचं कसं पाहिले की तुम्ही पाण्यासारखं दिसत त्याच्या म्हशी घ्या ना मग म्हशीला एवढं पैसे कोण देईन आपल्या मग काय या गायच्या बाजूला म्हशीला ना हा गायच्या म्हशी कोण देईन दे का बरं जाणार नाही ज्या प्रा म्हशी घ्या बरं चांगल्या भेट करायला पाहिजे गाय आता तुमच्या कोण साठ सत्तर हजार एक गाय जाईल का नाही नाही एवढं नाही जाणार फेट लागत सत्तर हजार गाय झालं दुरी मध्ये येत म्हशीचं दूध काय माहिती माहितीये सत्तर ऐंशी रुपये म्हशीला दूध किती निघत एवढं पाच सात लिटर निघत जाणार सहा लिटर पैसे किती पैसे होणार सहा लिटर हा यायला जास्त लागत त्याच्यापेक्षा कोणला मासाडाला या दोन सांभाळायच्या एकच सांभाळायची तेवढं बरं मेंटेन करायचं वाचतो ना आपला तसं यायला खोराक द्यावा लागत खाद्य येते मशीन नाही काय खाद्य लागत मासाडाला फक्त ये आपलं चारा टाकीत राहायचं गप्पा गप्पा कुटी करून आणि मग तो कुठं आणायचं म्हणजे कुटी करून गप्पा चारा त्याला काय मशीन आपल्या काय इडन मशीन मध्ये काय हे घालायचं चारा आपलं क्षेत्र आला आलाय पण मग त्याला पाणी भरावं लागेल चारा करावं लागेल मग पाणी भरायला शेवटी लाईट का मोटर नव द्यायची चारा त्याला काय आणि मग तेवढं घातलं हे दूध जास्त देते येतील तर जाऊ काय नाही तेवढं पेमेंट झालं तेवढं पेमेंट झालं मग मला ते हजारच हजारच काय करायचं मला ते ग्रामपंचायती जायचं होतं काय घरपट्टी भरायची होती किती आली घरपट्टी आहे बाराशे आहे एवढी पगार आहे तेवढा घरपट्टी तेवढी म्हणली आपल्याला परवडणते काय नाही मग आपण असं करू घरच बाड्या देऊ ती तेच करू टाकू मग काय एवढी भरायला बरायला ती बाराशे म्हणल्या वर्षाची ना हो आपल्याला भाडं येईल ते बरोबर देवट्या काय पडल्याचं रिकामे करायची वाडीपट्टी बरायची पण आता कसं आहे देवळा पुढे घर आहे मग एखादा बाडी करू पण त्याला बाडी ठेवून द्या आणि पट्टी भरायला परवडन चालेल करायचं एवढी पट्टी कोण पाहण ती चला द्या तेवढं मला द्या हजार द्या मग तेवढं पाहिजे मग मी ते आहे का नाही पाहतो बरं का म्हणजे पगार झाला ना हा एक नाही म्हणजे कशी बोलायचे उलट काय काय पटते का तुम्हाला करत नाही मग ते ते औषधं आणि ते घेतलं ना नाही काय करू पैसे दहा हे हो त्या काय मग चार पाच त्या काय आहे शंभर ते आणलं नाही तो काय टेन्शन नाही एक दोन दोन तीन चार पाच आले आज बरं मग चालू का मग मी हा परत मागू नका आता मी आंघोळ वेगळं करतो तुम्ही आंघोळ करा आणि तुमच्या कामाला मी येतो गावातून ती पट्टी भरल्या पावती भीती घेऊन ये मग काय ते लोक पैसे ग्रामसेवक भरून भरून म्हणजे पावती घेऊन या पावती पैसे नाही काय जाईल करतो गरम पाणी तापेल आहे का नाही काय माहिती आता शांती अरे काय करते ते आंघोळ खरं मला पाणी आहे का तापेल मला नाही माहिती अरे मग आंघोळ कशी काय करू मी आता गार पाणी करा गार पाणी पण आहे का तिथे पाणी गार पाणी तरी आला मारा हे तू करीत राहते कायम काय मला कळूच नाही राहिलं सकाळी तसंच गेलो बिघर आंघोळ म्हणलो ती कोण आलं आण खाऊ तरी असं करते बोलायचं तुम्ही आणलाय आणलाय आणि थोड्या वेळाने आपण जाणारच आहे परत खाऊ आणायला फिरायला करावंच लागणार आपल्याला पोटाला खायला नको मी तुम्हाला देणारच नाही आणि मग एकवढे मस्त चिमाट चिखाट करून करू का मी गार <laughs> ते गारफाईन आंघोळ मग मला काय सांग त्या मग आता करू वाटले तर करा नाही तर गोळी घ्या गोळी यायला गोळ्या हाय का नाही ऐक पाहाव लागेल कोणत्या गोळ्या आहेत आंघोळीवरचे त्या तिथं भिताडीवर आहे ना एवढी ढवळी गोळी ठेवली त्या गाईंच्या गोळ्या आहेत मोठल्या आज सांगा मग आम्हाला काय ये तर मोठल्या गोळ्या जनावराच्या राहते जाय नाही द्या आणि कुठे काय माहिती तर नाही पाणी मलाच घ्यावं लागत एवढे उपाधी झालीच नसते नाही नाही आणले तरी तू असं करीत राहते काय बोलायच बरं बरं गरम बनवून ठेवा आता देणारच नाही पाणी चालवलं आता मी तापून घेतो आंघोळ करतो आता मस्त बायक फ्रेश मग आपण फिरायला जाऊ थोड्या वेळाने तुम्हीच हा लवकर कर मी तोपर्यंत आंघोळ करतो